बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. धार्मिक राजकारण आता थेट शालेय अभ्यासक्रमापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जातोय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. कारण बालभारतीच्या पुस्तकात असलेला ईदगाह हा धडा वगळावा अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे आणि त्यानंतर चक्क पाठ्यपुस्तकातून कोणत्याही धर्माचा प्रचार करण्याचा उद्देश नसल्याचं स्पष्टीकरण देण्याची वेळ बालभारतीवर आली आहे. बालभारतीच्या इयत्ता 4थीच्या मराठी पाठ्यपुस्तकात धडा क्रमांक 9 मध्ये ईदगाह समाविष्ट करण्यात आलाय. या धड्यासंदर्भात विविध समाज माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ब्राह्मण महासंघाच्या वतीनं इयत्ता 4थीच्या मराठी पाठ्यपुस्तकात ईदगाह नावाचा धडा रद्द करण्यात यावा अशी मागणी काही दिवसांपूर्वी बालभारतीकडे करण्यात आली होती. या मागणीचं निवेदन सुद्धा महासंघातर्फे बालभारतीला देण्यात आलं होतं. मात्र चुकीच्या पद्धतीनं या गोष्टीचा प्रचार केला जातोय. या पाठातून कोणत्याही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश नाही, त्यामुळे याबाबत कोणताही विपर्यास करण्यात येऊ नये असं स्पष्टीकरण देण्याची वेळ बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्यावर आली आहे. याबाबत साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत, एक नजर टाकूया. ईदगाह या लघुकथेमध्ये आक्षेपार्ह काय आहे? आक्षेप घेणाऱ्यांनी ईदगाह कथा वाचली तरी आहे का? मुस्लिम किंवा उर्दू नावांवर आक्षेप का घेतला जातोय? बालभारतीनंही स्पष्टीकरण का द्यावं? ईदगाह ही प्रेमचंद यांची कथा आहे, महासंघाला माहीत तरी आहे का? उठसूट कशावरही आक्षेप घ्यायची वृत्ती वाढत चालली आहे का? अशा कृत्यांनी समाजाचं ध्रुवीकरण होत नाहीये का? सरकार यावर ठाम भूमिका का घेत नाही असे सवाल सामनं उपस्थित केले. आणि यावरच कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. असीम सर, आपण बघितलं कशा पद्धतीनं आता शाळेतल्या पुस्तकांवर सुद्धा आक्षेप घेतला जातोय. आतापर्यंत आपण राजकारणात समाजामध्ये या प्रकारे धार्मिक विद्वेष आणि वाद बघत होतो, आता शाळेपर्यंत पाठ्यपुस्तकापर्यंत हे पोहोचलेलं आहे. काही लोकांनी मुद्दामून शालेय इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला होता हे मागच्या 10 वर्षात लक्षात आलेलं आहे. परंतु या ईदगाहच्या संदर्भात जो काही उल्लेख आलेला आहे तो काही मुस्लिम धर्माचा प्रचार प्रसार करण्याच्या संदर्भात नसून ईदगाह हे आहेत भारतामध्ये आणि जगामध्ये सुद्धा, हे वास्तव आहे. मग वास्तवाकडे डोळे झाक न करता ईदगाह म्हणजे काय हे समजून घ्यावं एवढ्याच उद्देशाने तो उल्लेख आलेला आहे असं दिसते. त्यामुळे तिथे प्रचार प्रसार करण्याचा काही संदर्भ आहे असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, मुन्शी प्रेमचंद जे हिंदीमधले प्रख्यात लेखक होते त्यांनी ईदगाह बद्दल धडा लिहिला होता, ईदगाह बद्दल माहिती लिहिली होती आणि त्यांनी सुद्धा ईदगाह समजून कसं घ्यायचं याच्याबद्दलचं विवेचन केलेलं होतं. त्यामुळे एखादी गोष्ट समजून घेणं हे सगळे धर्म आणि सगळ्या धर्माचे रीतिरिवाज समजून घेणं भारतीय नागरिकत्व म्हणून आपल्याला आवश्यक आहे. कारण की विविधतेत एकता असलेला देश म्हणून आपली सुंदरता आहे आणि ती सुंदरता जपण्यासाठी म्हणून जर सगळ्या गोष्टींची माहिती केवळ दिली असेल, म्हणजे इट इज जस्ट इन्फॉर्मेटिव्ह थिंग, तर त्याच्याबद्दल आपण प्रचार प्रसार करतात असा काही आरोप करणं मला त्याच्यामध्ये तथ्य वाटत नाही. अगदी. असीम सर, आपल्यासोबत आनंद दवे आहेत ब्राह्मण महासंघाचे. आनंदजी, ब्राह्मण महासंघाचा आक्षेप आपण बघितलेला आहे, कोणकोणत्या मुद्द्यांवर आक्षेप आहे ब्राह्मण महासंघाचा? सर्वप्रथम लक्षात घ्या, हे बालभारतीचं भाषेचं पुस्तक आहे बरं का. भाषेच्या पुस्तकामध्ये एखाद्या धर्माविषयी लेख असणं काही गरज नाही, तिची आवश्यकताच नाही पहिलं. दुसरं, असीमजी असं म्हणतात की एखाद्या धर्माचा अभ्यास करायला हरकत नाही, तर भारतात एकच धर्म आहे किंवा मुस्लिम धर्म, तसं सांगून टाका. त्या पुस्तकामध्ये जर इस्लामचं सांगितलं जातं, नमाज कशी अदा केली जाते हे मुलांना शिकवलं जातं, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. नमाज केल्यानंतर सकाळी काय केलं जातं हे प्रश्न विचारले जातात. मग दुसरा कोणत्याही धर्माचा त्याच्यामध्ये काय उल्लेख नाही, रामकक्षा कशी म्हटली जाते, अयोध्येतलं मंदिर कसं बांधलं गेलं, हनुमान चालीसा कशी म्हणावी, गायत्री मंत्र कशी म्हणावे, सरस्वतीची पूजा का केली जावी, हे त्याच्यात का नाही त्या विषयावर सांगा मला. एकाच धर्माचं का हे माझा सगळ्यात मेन प्रश्न आहे. 4थीच्या मुलांना नमाज कसं शिकवायचं याची काही गरज आहे का मला सांगा. त्याचे प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचे शेवटचे जे तुम्ही दिले ना प्रश्न विचारले विद्यार्थ्यांना, त्यात बघा ना, पाठीची नमाज कशी अदा केली जाते, मग आता सगळ्या मुलांनी नमाज शिकायची का मला सांगा. एकीकडं सूर्यनमस्कार आम्ही करणार नाही कारण आमच्या धर्माला मान्यता नाही म्हणायचं, आम्ही सरस्वतीची पूजा करणार नाही कारण आमच्या धर्माला मान्य नाही म्हणायचं, असे मग आम्ही दुसऱ्या धर्माचा अभ्यास कशासाठी करण्याची गरज आहे. हा साधा प्रश्न आहे. 4थीच्या मुलांना धर्मात तुम्ही टाकत कशाला, आमचा आग्रह नाही की हिंदू धर्माविषयी त्याच्यात नेम असावा, पण मुस्लिम धर्माविषयी आमचा आक्षेप राहणार.
अगदी अगदी आनंद आनंद दवेजी असीम सरोदे सर आपण बघितलं आनंद दवेंचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर आणि त्यांनी कोणकोणत्या गोष्टींवर आक्षेप घेतलेला आहे ते बघितलं आपण तुम्ही काय म्हणणं आहे याच्यावर. धर्म हा वागणुकीचा भाग आहे आणि सगळ्या धर्मांबद्दलची माहिती असणे याच्यासाठी आवश्यक आहे. आनंद दवे म्हणतात तसं सगळ्या धर्मांची माहिती सगळ्यांना असली पाहिजे हे मला पटण्यासारखंच आहे. परंतु ईदगाहचा जो धडा आहे तो प्रचारासाठी टाकला हे म्हणणं त्यांचं चूक आहे. ते सूर्यनमस्काराबद्दल सांगत आहेत. मला नक्की माहिती आहे आनंद दवे स्वतः सूर्यनमस्कार करत नाही. त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, सूर्यनमस्कार करावे, धर्माचं आचरण करावं. आपण आचरण केल्यावर दुसऱ्यांना सांगू शकतो की आपण असं असं धर्माचरण केलं पाहिजे. धर्म हा वागणुकीचा भाग आहे, तो वागणुकीत न आणता विनाकारण राजकारणाचा आणि एखाद्या शिळ्या कडीला ऊत देण्याचा प्रकार जो करतात तो चुकीचा आहे. त्यामुळे मुद्द्यांवर काम केलं पाहिजे. गैरलागू मुद्दे जे आहेत त्याच्यावर फक्त बोलत राहायचं आणि तोंडाची वाफ दौडायची हे काही बरोबर नाही. भारतामध्ये जे सुरू झालेलं आहे प्रवृत्तींचं ते वाईट आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. आनंद विजय नाही मग त्यांनीच मान्य केलं की आता एका धर्माचा प्रश्न आहे. तर पुन्हा माझा तोच प्रश्न आहे की एखादा धर्माचा त्याच्यामध्ये कशासाठी धडा असावा, भारतात तोच एक धर्म राहिला का हे आम्हाला सांगावं. आणि बरं, ज्या धर्माचा माणुसकीची काळीमा हाच इतिहास आहे त्या धर्माने माणुसकीचं बोलावं असेल दिली. आणि मी सूर्य नमस्कार करतो का नाही हे कोणते कोणते नमस्कार करतोय असेल माझ्या घरी येऊन बघावं सकाळी आहे ना. त्यामुळे फालतू विषयाला काही चर्चा करण्याचा अर्थ नाही. आमच्या या धड्याला आक्षेप सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की असीम सरोदे सरांनी पण तोच मुद्दा मांडलेला आहे की समजा एखाद्या धर्माचा आपण अभ्यास केला तर काय फरक पडला, त्या धर्मामध्ये आपण जातोय किंवा त्या धर्माचा प्रचार करतोय प्रसार करतोय असं कुठं आहे. जर एखाद्या धर्माचा जर अभ्यास करायचा झाला तर काय फरक पडतोय असा एक सवाल उपस्थित होतोय. ऐका, लक्षात घ्या, इस्लाम धर्माचा ज्यांना अभ्यास करायचा त्यांच्यासाठी मशिदी चालू आहे, बाकीचे मदरसे वगैरे चालू आहे, तिथे त्यांनी करावा. उर्दू शाळांमध्ये सुद्धा तो होतो, त्याला कोणी आक्षेप आहे. पण हिंदू विद्यार्थ्यांनी, बहुसंख्य हिंदू असलेल्या 80-90% विद्यार्थ्यांनी नमाजचा ईदचा कशासाठी अभ्यास करावा. आम्ही कधी म्हटलो का त्याच्यामध्ये भगवद्गीता टाका, बाकीची हिंदू धर्माचं सुद्धा नका टाकू, भाषेचं टाका ना. ते प्रेमचंद्रांनी लिहिलं, मुंशींनी लिहिलं, म्हणजे त्याचं ऑथेंटिक झालं असं ना. बघ ना, त्यावेळेस त्यांनी लिहिलं का 34 विद्यार्थ्यांसाठी लिहिलं होतं का चॅप्टर, मला सांगा. हा एका धर्माचं लागून चालन चालू आहे 2014 पासून ते चालू आहे. आता आमच्या लक्षात आणून देतं काही लोकांनी. शेवटचं उत्तर घेऊया असीम सर. मला वाटते की मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की सगळ्या भारतीय संस्कृतींची माहिती होण्यासाठीचा भाग म्हणून असेल कायद्याच्या दृष्टीने काय महत्वाचं असतं की उद्देश इंटेन्शन जर चुकीचं नसेल तर त्या गोष्टीला आपण काहीतरी दुसरं आपल्या मनातलं स्वतःचं इंटेन्शन चिकटवू शकत नाही. आनंद दवे काय करतात की स्वतःच्या मनातलं प्रत्येक गोष्टीला चिकटवत राहतात आणि त्याच्यावरच त्यांचं बोलणं इथे चॅनलवर येणं हे सगळं सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या आवश्यकतेचा जो भाग आहे, परंतु भारतीय आवश्यकतेचा भाग असा आहे की सगळ्या धर्मांची माहिती असली पाहिजे आणि बहुसंख्याकांना साधारणतः म्हणजे आपण सगळेजण बहुसंख्याक जे आहोत त्यांना आपल्याला हे मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म याच्यातल्या बरेचसे रीतीरिवाज माहिती नसतात. त्यामुळे ते माहिती करून घेणं याच्यामध्ये काही नुकसान नाही आहे. ही भारतीय सुंदरता वाढवण्याचाच प्रकार आहे असं मला वाटतं. अगदी असीम सर धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात आणि आनंद दवेजी तुमचेही धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीला ब्राह्मण महासंघाची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.